मारेगांव तहसील के धामनी में नाबालिग के साथ हुए अत्याचार को लेकर भाजपा महिला आघाड़ी तथा भाजपा की ओर से निषेध स्वरूप मोर्चा निकाला गया तथा नराधम को फांसी देने की मांग की गई। मारेगांव तहसील के धामनी गांव में बीते दिनों एक नाबालिग बालिका के साथ अत्याचार किए जाने का मामला प्रकाश में आया। वहीं इसी संदर्भ में भारतीय जनता पार्टी महिला आघाड़ी तथा भाजपा ने राज्य की महाविकास आघाड़ी के एक निषेध स्वरूप मारेगांव में एक मोर्चे का आयोजन किया। वहीं विधानसभा के विधायक संजीव रेड्डी बुधकुरवार इस दौरान मौजूद थे और उन्होंने इस मोर्चे का नेतृत्व किया। इस मोर्चे में सैकड़ों महिला तथा पुरुष सहभागी हुए और यह मोर्चा स्थानीय नगर पंचायत परिसर से निकलकर मारेगांव पुलिस स्टेशन पर पहुंचा। इस दौरान अत्याचार करने वाले नराधम को फांसी देने की मांग की गई। साथ ही मोर्चे का नेतृत्व करते हुए आंदोलनकारियों को विधायक संजीव रेड्डी बुधकुरवार ने भी संबोधित किया। इस मोर्चे में भाजपा के प्राध्यापक मानिक ठिंगरे, शंकर लाल सरे, जिला महिला आघाड़ी की माया शेरे, वनी पंचायत समिति सभापति संजय पिंपल शेट्टे, रवि बेलूरकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शहर अध्यक्ष विलास चिंचुलकर, नगर सेवक प्रसाद नांदे, सविता दरेकर, शोभाताई नक्शने, चंद्र पांडरे के साथ बड़ी संख्या में भारतीय जनता पार्टी महिला आघाड़ी तथा भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। सीटीवी के हमारे विशेष प्रतिनिधि दिलदार शेख। दिनांक 26 ऑक्टोबरला मारेगाव तालुक्यातील धामनी हे छोटंसं गाव आहे, तिथे आई वडील शेतात कामाला गेले असल्याचा फायदा उचलून बंडू पांडुरंग भडके या नराधमाने घरात घुसून 5 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला। तर दररोज दिवसाला महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे। आज ज्या काळापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सत्तेमध्ये बसलेलं आहे, जसे टीव्ही सिरियलवर मालिका सुरू होतात त्याचप्रमाणे महिलांवर होणारे अत्याचार, बालिकेंवर होणारे लैंगिक अत्याचार सुरू झालेले आहेत, याला कुठेच ठोस असं पाऊल उचलल्या जात नाही आहे। यासाठी आम्ही पूर्ण महिला आघाडीतर्फे त्यांचा तिघाडी सरकारचा निषेध करत आहोत आणि 9 दुर्गेचं आत्ताच पूजन होऊन नवरात्र उत्सव आपण साजरा केलं, याच्यामध्ये 9 कन्याला पूजन केलं आणि 9 कन्याचं इकडं पूजन होत आहे आणि एका चिमुकलीवर अत्याचार होत आहे, ही गोष्ट कुठपर्यंत सहन करायची असा महिलांमध्ये आक्रोश आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जर हे थांबलं नाही, आता जरी कोरोना प्रभाव आहे म्हणून कमी प्रमाणात मोर्चा आम्ही काढला आहे, पण याच्यापेक्षा तीव्र असा मोर्चा निघणार आहे। मारेगाव तालुक्यातील जामनी या छोट्याशा गावी एक छोट्याशा चिमुकीवर जो अत्याचार झाला, जो बलात्कार होण्याचा प्रयत्न झाला, त्याच्या निषेधार्थ महिला मोर्चाच्या वतीनं आज पोलीस स्टेशन मार्ग इथं आज निवेदन देण्यात आलं। खरं तर मी त्या दिवशी बोललो तर 26 तारखेला जेव्हा प्रत्यक्ष भेट दिली, ते छोटीशी चिमुरडी या दुनियेची ABCD तिला माहीत नाही। आपले आई वडील शेतात गेले म्हणून TV पाच घरी होती, तिचं उमलतं व्यक्तिमत्व, उमलती चढी, ती कली फुलण्याच्या आत तिला पुस्तनाचं, तिला तोडण्याचा प्रयत्न ज्या नराधमानं केला, त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आजचं निषेध मोर्चा आणि निवेदन होतं।